कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं काय माहिती, लय पैसे अर्घ करायला लागलाय आणि विजा पण चमकते. सुटले आधी खिडकी लावून घे आणि बरं का पारू जेव्हा समोर दिवा लाव कधी पण लाईट जाऊ शकते. चल चल श्रीकांत, हे काय होतंय आदित्यला? तो असा आजारी कधीच पडत नाही. आपण कधीच कुणाचं वाईट केलेलं नाही, आपण कायम सगळ्यांचं चांगलं करत असतो. मग आपल्या आयुष्यात हे काय होतंय? हो आईला शांत हो, तू शांत हो, इकडे तू इथे ऐक ऐक बस ऐक जरा ऐक इकडे बस तू शांत हो. हे बघ आईला, तू स्ट्रॉंग आहेस आणि तुझ्याकडे बघून आम्हाला कॉन्फिडन्स येतो. तू शांत हो ना प्लीज. श्रीकांत, मी कितीही स्ट्रॉंग असले ना तरी मी आई आहे रे. मी आदित्यला हे अशा अवस्थेत नाही बघू शकत. तू एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता आपल्या डॉक्टरना फोन कर, त्यांना म्हणून अर्जंटली या, आत्ताच्या आत्ता इथे या. हो हो करतो करतो, लगेच करतो. हॅलो डॉक्टर, मी श्रीकांत किर्लोस्कर बोलतोय. आदित्यला ताप आलाय हो, तुम्ही जरा येता का इकडे प्लीज? हो सॉरी, मी पावसात अडकलोय. मी आता टाउन मध्ये आहे. डॉक्टर त्याला खूप त्रास होतोय, जरा प्लीज या ना. आय एम सॉरी बट इट्स रिअली नॉट पॉसिबल. बट ठीक आहे. काय झालं? पावसात अडकलेत. काय श्रीकांत, दुसऱ्या कुठल्या तरी डॉक्टरला फोन कर, शहरात ते एकटेच डॉक्टर नाहीये. प्लीज सासूमाव, तुम्ही प्लीज टेन्शन नका घेऊ, मी ट्राय करते. माझ्या ओळखीतले एक डॉक्टर आहेत, त्यांना विचार. जस्ट गिव मी अ मिनिट. देवा, मन कावरं बावरं झालंय बघ. चित्त बी थाऱ्यावर राही ना. नेमकं काय आहे तुझ्या मनात? वाऱ्याचा योग, आवाज बी नेहमीसारखं वाटन, ढग बी काळं कुट्ट झालंय, अंधार अंधार झालाय समधीकडं. देवा, यो कसला इशारा तर नाही ना? देवा, आदित्य सरांची तब्येत बरी नाही. माझी एकच विनंती आहे, आदित्य सरांना लवकर बरं वाटू दे. देवा, आज काय बी इप्रीत नको घडायला. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.